आमच्या शाळेमध्ये सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकरी शेतीवर इतका खर्च करतात की ते स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवतात. एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च आहे वावराचा. या प्रकल्पामध्ये आम्ही असं फील केलं आहे की शेतकरी दिवसेंदिवस गरीब होत चाललेला आहे, त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. ते कशा प्रकारे तर हे जे रासायनिक शेती करतो आपण. माझे वडील शेतकरी आहे. रासायनिक बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक यावर इतका खर्च करतो. हा होणारा अतोनात खर्च रासायनिक शेतीसाठीच आहे. जर रासायनिक शेती केली नाही तर शेतकऱ्यांना कर्ज काढावंच लागणार नाही. नैसर्गिक शेती अशी शेती आहे ज्याच्यात बिना पैशाने शेती होऊ शकते. शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता नैसर्गिक शेती हा उपक्रम आम्ही गावात राबवत आहोत. काही लोक रासायनिक खताचा वापर न करून शेती करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. कोणाचाही उरावर कर्ज न ठेवता तर आम्ही त्या लोकांना आमच्या शाळेत बोलावलं व आमच्या गावातल्या लोकांना त्यांना मार्गदर्शन करायला लावलं. नमस्कार कधी तुम्हाला 22 तारखेला आमच्या शाळेत यायचं आहे. शेतीविषयी काही माहिती सांगणार आहे. नैसर्गिकरित्या शेती कशी करायची ते सांगणार आहे. शिबिर आहे जा का? नक्की. आमच्या शाळेत 22 तारखेला नैसर्गिक शेती कशी करायची याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला यायचं आहे. ट्रीप साठी मला 500 रुपये द्यायचे. पैसे नाही. 4 हजार घ्यायचे. 3 महिन्यापाचे 2 त्याचे घेऊन येजन याचे घेऊन ये. जीपीच्या बॅगवर तुमचा 100% भरोसा. मी 25 क्विंटल कापूस पिकवला. ठीक आहे, साधारण म्हणून नाही हो. उद्या घरी किती क्विंटल लागेल? ह्या शिबिरासाठी सर्वांना बोलावले. ह्या शिबिरामध्ये 200 जास्त लोक आले आणि त्यातील 50-60 लोक आज नैसर्गिक शेती करतात. कोण्या ना कोण्या गावाला म्हणजे शेतकरी आत्महत्या होते आणि आम्हाला असं वाटते की आमच्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही डिझाईन फॉर चेंज म्हणून हा प्रकल्प निवडला. गावातील जे पालकवर्ग आहे ते विद्यार्थी एक चांगल्या प्रकारचे काम करून राहिले आणि नैसर्गिक शेतीपासून या मुलांनी हा कार्यक्रम ठेवला. सेंद्रिय शेतीला हा मला खूप आवडला. वर्ग 18 मधील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प चांगल्या रीतीनं पालकापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत आणि स्वतः आत्मसात केला त्याबद्दल मला विद्यार्थ्यांचा फार गर्व आहे. अतिशय सेन्सिटिव्ह सब्जेक्ट त्यांनी निवडला आणि तो उपक्रम चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांनी हाताळला.